हॅलो, नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम सर्वांना शुभेच्छा. जे जे आत्ता एम पी एस सीच्या प्रिलिमला चांगले मार्क पडलेत आणि आता मेन्सच्या पेपरसाठी तयारी करतात, सर्वप्रथम त्या मुलांना शुभेच्छा. आता एक लक्षात ठेवायचं, एम पी एस सी मेन्सला जे तुमचे काही विषय असतात त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय मराठी व्याकरण का मानला जातो? महत्त्वाचा म्हणण्यापेक्षा सोपा आहे म्हणून महत्त्वाचा मानता तुम्ही लक्षात ठेवा, कारण तुम्हाला मार्क चांगले मिळू शकतात. कमी अभ्यासामध्ये एका पुस्तकामध्ये तुम्हाला पहिल्या पानाच्या पहिल्या शब्दापासून शेवटच्या पानाच्या शेवटच्या शब्दापर्यंत एखादं पुस्तक पाठ केलं की मराठीमध्ये चांगला मार्क मिळू शकतो. म्हणजे लक्षात ठेवायचं, स्कोरिंग सब्जेक्ट आहे तुमचा हा. आणि मराठी व्याकरणाचे जर तुम्ही लास्ट इयरचे जर समजा पी वाय क्यू बघितले, लास्ट इयरचा त्याच्या पहिल्याच्या वर्षाचा त्या पहिल्याच्या वर्षाचा, तर मराठीमध्ये काही टॉपिक जे आहे ते तुम्हाला पुन्हा 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 पडत असतात आणि हमखास त्याच्यावर प्रश्न असणार, म्हणजे असणार, फक्त प्रश्नाचं स्वरूप बदलत चाललंय. कधी प्रश्न सोपा विचारतात तर कधी विधानात्मक स्वरूपामध्ये विचारतात, एवढाच फक्त फरक असतो. आता मराठीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय ज्याच्यावर तुम्हाला 100% प्रश्न असतात तो म्हणजे शब्दसिद्धी नावाचा घटक आहे. ठीक आहे, शब्दसिद्धी नावाचा घटक आहे. आता एक लक्षात ठेवा, मी इथं फक्त तुम्हाला ट्रिक सांगण्यासाठी आलोय. शब्दसिद्धी म्हणजे नेमकं काय आत्ताच मला सांगायचं नाही, ते नंतर कुठल्या तरी व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करून किंवा आपल्या ऑनलाईनच्या क्लासला आपण ते टॉपिकमध्ये बघणारच आहोत. पण मी शब्दसिद्धी म्हणजे नेमकं काय, शब्दांचे मग किती प्रकार पडतात, मग सिद्ध शब्द म्हणजे काय, साधे शब्द म्हणजे काय, या खोलामध्ये जाणार नाही. फक्त आणि फक्त मी तुम्हाला तत्सम शब्दाची ट्रिक सांगण्यासाठी आलोय. आपल्याला फक्त या सिरीजमध्ये फक्त शब्द कोणत्या भाषेतनं आलाय ती भाषा आणि त्या शब्दांची ट्रिक एवढाच अभ्यास करायचा आहे. बाकी सगळी माहिती तुमच्या समोर आहे, नंबर या ठिकाणी दिले. जर तुम्हाला जास्तीची माहिती पाहिजे असेल तर या नंबरला आता पॉज करा, नंबर डाउनलोड डाऊन करा आणि नंतर तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपसुद्धा करू शकता. ठीक आहे, पहिलं ट्रिक सांगण्याच्या पूर्वी आता हे जे आलं हे तो आपण नंतर बघायचं. मी आत्ता सांगले, मी याच्या खोलामध्ये आत्ताच जाणार नाही, फक्त आणि फक्त आपल्याला ट्रिक बघायची आहे. तर मी याला थोडंसं पुढं नेतो आणि आपल्या तत्सम शब्दांकडे वळूयात. ओके, हे तुमचे तत्सम शब्द आहेत. आता हे तत्सम शब्द कुठले आहेत, हे प्रश्नपत्रिकेमध्ये आहेत, जे पी वाय क्यू म्हणजे तुमच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चनमध्ये आत्तापर्यंत एवढेच तत्सम शब्द विचारले गेलेत. जर तुम्हाला पी वाय क्यूमधून तत्सम शब्द काढायचे असतील तर काढण्याची गरज नाही, पॉज करा, हे सगळे शब्द नोट डाऊन करा. एवढे शब्द तुमच्या झालेल्या प्रश्नपत्रिकेमध्ये आत्तापर्यंत विचारलेत. बरं, याला आपल्याला गोष्टीच्या स्वरूपामध्ये शिकायचे, याला आपल्याला तत्सम याला आपल्याला ट्रिकच्या माध्यमातून शिकायचे. तत्पूर्वी तत्सम शब्दाबद्दल मी जास्तीची माहिती सांगतो. तत्सम शब्दाला पर्यायी शब्द आहे संस्कृत शब्द. तत्सम शब्दाला एक पर्यायी शब्द लक्षात ठेवायचा, त्याला संस्कृत शब्द सुद्धा म्हणतात आणि हा पर्याय सुद्धा तुमच्या पेपरला पडलेला आहे, हेही ध्यानात ठेवायचं. आणि व्याख्या साधी सोपी सरळ आहे, जे शब्द संस्कृत भाषेतनं मराठीमध्ये दशेच्या तसे आलेत त्यांना आपण तत्सम शब्द म्हणतो किंवा संस्कृत शब्द म्हणत असतो. ठीक आहे, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. ओके, ट्रिक सांगण्याच्या पूर्वी काही लहान लहान गोष्टी सांगतो, लहान लहान नियम सांगतो. ट्रिक पुढे आहे, शेवटपर्यंत बघा, ट्रिक पुढे आहे. आत्ता जे येणार ते फक्त छोटे छोटे नियम आहेत ज्याला अनुसरून तुम्हाला काही तत्सम शब्द ओळखता येऊ शकतात. ही ट्रिक नाही हा, हे काही नियम आहेत छोटे छोटे. आता बघा, पहिला नियम येतो, काही ह्रस्वांत अव्यय नेहमी तत्सम असतात. आता लक्षात ठेवायचं, मराठीमध्ये इकारांत शब्द आणि उकारांत शब्द जे असतात, म्हणजे ज्या शब्दाचा अंत इने होतो आणि उने होतो, ते नेहमी दीर्घ लिहायचे असतात. ते नेहमी कसे लिहायचे असतात रे, दीर्घ दीर्घ लिहायचे असतात. म्हणजे एकतर दुसरी वेलांटी असणार किंवा दुसरा उकार असणार. म्हणजे मराठीमधले इकारांत शब्द उकारांत शब्द जे असतात ते नेहमी दीर्घ लिहितात. पण आपल्या इथं काही अव्यय तुम्ही ऱ्हस्व वापरता, शेवटी इकार किंवा शेवटी उकार येतो, म्हणजे इकारांत आणि उकारांत येतो, पण ते ऱ्हस्व वापरतात. म्हणजे पहिली वेलांटी तरी येते किंवा पहिला उकार तरी येतो, मग असं जर आलं शेवटी तर तो अव्यय 100% तत्सम असणार आहे, लक्षात ठेवायचं. मग बघा ना, आता इथं तुम्हाला पेपरला विचारत, तथापि कदापि, बघा तथापि पहिली वेलांटी आली, इकारांत शब्द आहे, ऱ्हस्व लिहिलाय मी, म्हणजे 100% तत्सम आहे. दीर्घ यायला पाहिजे ना मराठीच्या नियमानुसार, पण नाही, अव्यय आहे आणि 100% तो तत्सम शब्द झाला. मग कदापि, यद्यपि, परंतु, ऊ पण ऱ्हस्व ऊ आलाय बघा. त्याच्यानंतर किंतु, मती, यथामती, अति, पहिला इकार किंवा पहिला उकार आला ते 100% तत्सम शब्द असतात. हा एक छोटासा नियम आहे, ट्रिक पुढे आहे, फक्त मी तुम्हाला काही नियम सांगायलो. आणि हे शब्द आहे तसेच लिहायचे असतात, हेही लक्षात ठेवायचं आहे. हा पहिला नियम आहे. ठीक आहे, आपण पुढे वळूया. दुसरा नियम छोटासा कोणता येतो, रुकारयुक्त शब्द बहुधा तत्सम शब्द असतो. आता रुकार म्हणजे कोणता, आता मराठीमध्ये दोन प्रकारचे ऋ नाहीत, मराठीमध्ये फक्त हाच ऋ वापरला जातो, ऱ्हस्व ऋ.
मराठी मध्ये या रूला दीर्घत्व नाही, म्हणजे असं रू मराठी मध्ये नाही, ते काय फक्त संस्कृत वदा शब्दामध्ये वापरला जातो मातृन पितृन वगैरे, पण लक्षात ठेवायचं मराठी मध्ये ऱ्हस्व उ वापरतात, याला दीर्घत्व प्राप्त नाही। ऱ्हस्व उला पण दीर्घत्व प्राप्त नाही आणि तुमच्या लूला पण दीर्घत्व प्राप्त नाही, गेला पण दीर्घत्व प्राप्त नाही, म्हणजे तुमचे रुकारयुक्त शब्द मध्ये हे वापरले शब्द 100% तत्सम शब्दच असणार आहेत। आता कोणी कोणी म्हणते सर म्हणजे इथे दीर्घ रू आले ना, बाळांनो आपल्या त्या फॉन्ट मध्ये सापडलं नसल्या कारणानं मला काही कारणास्तव ते घ्यावं लागलं, एवढं डोक्यात ठेवा। रुकारयुक्त शब्द म्हणजे 100% कोणते असणार आहे, तुमचे तत्सम शब्द असतात। आता बघा ना, इथं ऋषी आलं रू झाला तत्सम शब्द, ऋण झाला तत्सम शब्द, कृषी झाला तत्सम शब्द। आता कोणी कोणी म्हणते सर कृषीमध्ये कुठं रू आले, हे बघा क्रूच्या खाली असं आले, बघा एखाद्या अक्षराच्या खाली एखाद्या व्यंजनाच्या खाली जर असा छत्रीच्या दांड्यासारखा आकार आला प्राप्त झाला असेल त्याला रुकार म्हणायचं असते। म्हणजे कसं, याची फोड जर केली तर ते क प्लस रू असते बाळांनो, काय असते रे, क प्लस रू असते रू। तुम्ही शब्द ऐकला बघा, मृदा म्हणतात मृदा, त्या मृदामधलं मृ असं लिहिला, पृथ्वीमधलं पृ तुम्ही असं लिहिता, म्हणजे हे म प्लस रू असते, बघा रुकारयुक्त शब्द आहे, रू आलंय त्याच्यामध्ये। पृथ्वीमधलं प प्लस रू हे काय असते रे, प प्लस रू असते, आला बघा रुकारयुक्त शब्द, म्हणजे याला रुकारयुक्त शब्द म्हणायचे असतात। आणि रुकारयुक्त शब्द बहुधा म्हणालो मी, बहुधा शब्द वापरलाय हे ध्यानात ठेवा। बहुधा हे शब्द कोणते असतात रे, तर तत्सम शब्द असतात। ऋषी ऋण कृषी हो का पृथ्वी, खालच्या साईडला बघा इथं कृतज्ञ क्रू आलं, त्याच्यानंतर वृद्ध वृ आलं, मातृ पितृ मृदा आणि मृत्यू, ह्याला तुम्ही काय म्हणतात तर तत्सम शब्द असं म्हणतात। आम्ही बहुधा शब्द वापरलाय, बहुधा वापरलेला आहे, ठीक आहे। पुढचा नियम, विसर्गयुक्त शब्द हा तत्सम शब्द असतो, म्हणजे एखाद्या शब्दामध्ये जर असा द्विबिंदू आला असेल म्हणजे विसर्ग आला असेल तर तो शब्द 100% तत्सम शब्द असणार आहे, ओके। तर बघूया त्याचे उदाहरण काय, बघा इथं दुःख, दुःख आला का विसर्ग, म्हणजे तत्सम शब्द झाला। आणि एक लक्षात ठेवायचं, तुमच्या विसर्गाच्या अगोदर नेहमी ऱ्हस्व स्वरच वापरतात, त्याच्या अगोदरचा अक्षर नेहमी ऱ्हस्वांतच असावं लागतं, ओके। तेजह पुंज झाला तत्सम शब्द होता, आला तुमचा विसर्ग। दुस्साहस क पदार्थ पुनः प्रसारण विसर्गयुक्त शब्द, म्हणजे तत्सम शब्द। बरं ट्रिक आहेत काही, ट्रिक नाही, हे तुमचे नियम आहेत, तर ट्रिक पुढं आहे, फक्त ऐकून घ्या सध्या, हे तुमचे फक्त नियम आहेत, हे सुद्धा तुम्हाला महत्त्वाचं आहे। संधियुक्त शब्द हा तत्सम शब्द असतो, संधीमध्ये पण तुमचे स्वर संधी व्यंजन संधी विसर्ग संधी हेच शब्द फक्त तुमचे तत्सम शब्द असतात, हे पण ध्यानात ठेवा। म्हणजे वाचनाधिकालय असते बघा शब्द येतील तुम्हाला, संधियुक्त शब्द कोणते असतात तत्सम शब्द, अभियाधिक इष्ट अभिष्ट असते, वाचनाधिकालय वाचनालय असते, हे सगळ्याला सगळे शब्द कुठले आहेत रे, तर ते तत्सम शब्द आहेत। स्वर संधी व्यंजन संधी विसर्ग संधीबद्दल बोलतोय मी, पररूप आणि पूर्वरूपबद्दल बोलत नाही, हेही ध्यानात ठेवा। बरं हे ट्रिक नाही, पुन्हा सांगतोय, काही मुलांना असेल की अशी कशी ट्रिक असते, हे नियम आहेत छोटे छोटे छोटे, ट्रिक गोष्ट पुढच्या स्वरूपामध्ये आहे, पुढच्या स्लाइडवर येईल, तुम्हाला शेवटपर्यंत बघणं अपेक्षित आहे, तुमच्यासाठी आहे तर तुम्हाला बघावंच लागणार। पुढं, शैक्षणिक क्षेत्रातील आणि शासकीय क्षेत्रातील शब्द नेहमी बहुधा म्हणतो, हा बहुधा हे कोणते असतात रे, तत्सम शब्द असतात, याच्यातले आणि याच्यातले म्हणालो मी। बहुधा का वापरायलो, कारण जर कधी प्रश्न पडला समजा शैक्षणिक क्षेत्रामधला, एखादा विद्यार्थी हा शब्द कोणत्या भाषेतील आहे, तर तत्सम शब्द हे कळते शैक्षणिक आहे, उगा ढोबळ मानाना सांगायलो। आणखी एक, मंदिर परिसरामधील शब्द, मंदिराच्या परिसरातील जे शब्द असतात ना ते सुद्धा 100% तत्सम शब्द असतात, एक ढोबळमाना नियम आहे तुमचे। आता बघूयात उदाहरण, या ठिकाणी बघा आले, विद्यार्थी परीक्षा शिक्षक विद्या अध्यापक प्राचार्य शैक्षणिक क्षेत्राशी रिलेटेड आहेत, तत्सम शब्द आहेत ते, ठीक आहे। मी बहुधा शब्द वापरला हे पण ध्यानात ठेवा। प्रजासत्ताक संसद राष्ट्रपती लोकसभा राज्यसभा अध्यादेश शासकीय शब्द आहेत, हे सुद्धा तत्सम शब्द असतात, हेही ध्यानात ठेवायचे। आता सगळ्यात महत्त्वाचा नियम होतो तुमचा, तो हा नियम आहे, अकारांत शब्द म्हणजे अ ने अंत होणारे, अकारांत म्हणजे अ ने अंत होणारे, अकारांत अ ने अंत होणारे शब्द, अकारांत शब्दाच्या पूर्वी येणारे इकार आणि उकार, अकारांत शब्दाच्या पूर्वी जर इकार आणि उकार ऱ्हस्व आला, कसा आला रे, ऱ्हस्व आला, तर तो शब्द बहुधा तत्सम शब्द असतो। अकारांत शब्दाच्या अगोदर जर ऱ्हस्व ई आणि ऱ्हस्व उ आला तर तो शब्द बहुधा तत्सम शब्द असतो। आता इथं उदाहरण बघा, हे शब्द तुमच्या पेपरला फार वेळेस विचारले आहेत, त्याच्यामध्ये पहिला शब्द येतो गुण, आता बघा गुण हा शब्दाचा अंत अन झालाय, गुण अकारांत शब्द आहे, त्याच्या अगोदर बघा बरं ऱ्हस्व उ वापरलंय, सेम बघा युग अकारांत शब्द आहे, त्याच्या अगोदर ऱ्हस्व उ वापरले, विष ऱ्हस्व ई वापरले, मंदिर ऱ्हस्व ई वापरले,
प्रिय ह्रस्व ई वापरले, गणित ह्रस्व ई वापरले, अकारांत शब्दाच्या अगोदर जर ह्रस्व इकार ह्रस्व उकार आला तर तोही शब्द तुमचा तत्सम शब्द असतो, पण याला अपवाद आहेत बाळांनो। आता अपवाद बघा, तुम्ही दीप म्हणता बघा, इतर तर ह्रस्व आला नाही तर तो अपवाद आहे, आणि दीप हा शब्द विचारून झालेला आहे लक्षात ठेवायचं। दीप प्रवीण बघा, दीर्घ आले, नवीन संगीत शरीर, हे शब्द वरच्या नियमाला अपवाद मानले जातात। बरं, हे लक्षात ठेवायचं, हे जे नियम आहेत हे ढोबळमाना नाहीत। आणखीन एक सांगतो, ढोबळमान नियम या ठिकाणी आलेला नसला तरी सुद्धा तोही नियम तुम्ही लक्षात ठेवायचा आहे। जर रफारयुक्त शब्द असेल, म्हणजे एखाद्या शब्दाला असा रफार आला, तर तोही शब्द तत्सम असतो। उदाहरणामध्ये सूर्य रफार आला तर तो तत्सम शब्द आहे, आशीर्वाद रफार येतो तर तो तत्सम शब्द आहे, गर्व तत्सम शब्द आहे। पण तुम्ही ना सर, मग गर्ल तत्सम शब्द आहे का? नाही ना बाळांनो, आता हे तुम्हाला कळते ना, गर्ल इंग्लिश शब्द आहे ते, ओके हा इंग्लिश शब्द आहे, कर्ज हा फारसी शब्द आहे, असे बरेच अपवाद पण असतात, हेही ध्यानात घेणं गरजेचं असे। फक्त काही सांगितलो मी, ढोबळमानानं असं असू शकते। आता तुमच्या ट्रिक लावल्या, तत्सम शब्दांची ट्रिक, संस्कृत शब्दांची ट्रिक। तत्सम शब्द म्हणजे काय? जे शब्द संस्कृत भाषेतून मराठीत जसेच्या तसे येत असतात त्यांना तत्सम शब्द असं म्हणायचं असते। बघूयात, इथे सुद्धा आपण व्यक्तीची निवड केली, कोणाची तरी निवड केली, त्या व्यक्तीचं नाव आहे अरविंद, ओके अरविंद नावाचा व्यक्ती आहे। फार जुन्या काळामधली गोष्ट आहे, जेव्हा तुमचे आश्रम वगैरे होते, आश्रमामध्ये एखादा ऋषी राहायचा, तो सर्वांना शिकवायचा, त्या काळामधली गोष्ट आहे समजा। आणि त्या काळामध्ये आणखीन एक होतं, माणसांच्या नावाच्या पूर्वी पदव्यात पदव्या लावायच्या, नुसता कर्ण नाही दानशूर कर्ण म्हणलं जायचं, नुसता अर्जुन नाही धनुर्धारी अर्जुन म्हणलं जायचं, म्हणजे त्यांच्या नावाच्या पूर्वी पदव्याच पदव्या लावल्या जायच्या। तो काळ, त्या काळामधली गोष्ट आहे। अरविंद आहे, अरविंद हा एक कवी आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो एक अंध कवी आहे, तो एक अंध कवी आहे, आणि हा सुद्धा एक आश्रम चालवत आहे, विद्यांना मुलांना शिक्षादानाचं काम करत आहे। आता जुन्या काळामधली गोष्ट आहे म्हणल्याच्या नंतर साधी गोष्ट आहे, आश्रम जंगलामध्येच असणार आणि यांच्या पण नावाच्या पुढे पदव्या असणार। तर बघा, ऋषी अरविंद एक अंध कवी होते, आपण पेन चेंज करूत म्हणजे तुम्हाला आणखीन क्लिअर दिसून येईल। ऋषी अरविंद हे एक अंध कवी होते, आलेले सगळ्याला सगळे शब्द कोणते आहेत तर तत्सम शब्द आहेत। ऋषी अरविंद एक अंध कवी होते आणि यांचा आश्रम अरण्यामध्ये आहे, अरण्यामध्ये, अरण्य म्हणजे जंगल, ठीक आहे, अरण्यामध्ये आहे। आणि त्यांचा पहिला पदवा बघा कोणतं कोणतं आहे, तर कविराज कुलगुरू महात्मा म्हणले मी त्यांना, कविराज कवी होते ना मोठे म्हणून कविराज म्हणले। त्याच्यानंतर कुलगुरू, कुल वेगळा शब्द आहे, गुरु वेगळा शब्द आहे, मी त्यांना जोडलंय हा कुलगुरू, हे दोन्ही पण शब्द कोणते आहेत तुमचे तत्सम शब्द आहेत, मुद्दाम जोडले मी। म्हणजे अरण्यामध्ये कविराज कुलगुरू महात्मा ऋषी अरविंद हे आपला आश्रम चालायचे, ते एक अंध कवी होते, आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्या कविता ह्या संस्कारावर किंवा सृष्टीवर अवलंबून होत्या। आता आपल्या इथं असते बघा, एखादा कवी एखादी धाटणीची कविता करतो, लेखकाचं आपलं आपलं वैशिष्ट्य असते, तसं आपल्या या अरविंदाचं वैशिष्ट्य काय होतं रे, यांच्या कविता संस्कारावर किंवा सृष्टीवर अवलंबून होत्या। तुम्ही म्हणता सर ह्याला दिसतच नव्हतं, तर हे सृष्टीवर कविता कसा करायच्या? बाळांनो तेलुगूचा पिक्चर बघला असेल, स्टार्टिंग वेगळी दाखवतात, मध्ये येईपर्यंत दुसऱ्या स्टोरीला घेऊन जातात। आता स्टार्टिंग आहे, आंधळा आहे तरी पण कविता करायला, म्हणजे काहीतरी सस्पेन्स असणार आहे त्यामध्ये, बघूयात काय सस्पेन्स आहे। तर आपला पिक्चर थोडंसं पुढं नेऊ, बघूयात त्यांच्या कविता संस्कारावर सृष्टीवर होते। आणखीन एक, आता आपण उगो देवाला दोष देतो, बघा देवानं मला श्रीमंत करायला पाहिजे, काय बी झालं की देवावर दोष, काय बी झालं की देवावर दोष, आपल्याकडं नाही याचं आपल्याला काहीच नाही, आपल्या स्वतःला मोठं लागणार। बघा, हे अंध कवी होते तरी पण, म्हणजे कदापि सांगितले तुम्हाला, कदापि यद्यपि वगैरे पहिलं, कदापि यांनी ईश्वराला किंवा निर्मात्याला दोष दिला नाही की मला का आंधळ केलंस, अंध असून सुद्धा यांनी कदापिही ईश्वराला किंवा निर्मात्याला दोष दिला नाही। या विपरीत, म्हणजे या उलट, या विपरीत ते स्वतःला चतुर पंडित मानत असत, या विपरीत ते स्वतःला निर्विवादपणे चतुर पंडित मानत असत, म्हणजे ईश्वराला दोष तर दिला नाहीत नाही, पण स्वतःला ते चतुर पंडित मानत असत। कळत असेल, समजत असेल, उमगत असेल, कळून घ्यावं लागेल जर तुम्हाला मार्क पडायचे असतील तर, ठीक आहे, स्वतःला ते निर्विवाद चतुर पंडित मानत असत, ओके। आता लक्षात ठेवा, यांना सुद्धा इतिहास आहे। आता थोडंसं मागं चाललं, ऋषी अरविंद एकटे बसले, त्यांना त्यांचे तरुणपणचे दिवस आठवले, ते सुद्धा कोणाचे तरी शिष्य होते कोणाच्या तरी आश्रमामध्ये, म्हणजे यांचे सुद्धा कोणीतरी गुरु होते। आता तुम्हाला मागं घेऊन गेलो फ्लॅशबॅकमध्ये यांच्या, ठीक आहे। तर बघूया,
हे यांचे कोणीतरी गुरु होते, म्हणजे हे कोणातरी शिष्य किंवा विद्यार्थी होते। पहिलं गुरु आला म्हणजे शिष्य किंवा विद्यार्थी आला, यांचे गुरु कोण होते बघा। यांच्या गुरुच्या नावाच्या पूर्वी सुद्धा मी पदव्याच पदव्या लावलेत। यांचे गुरु होते शशी, त्याच्या नावाच्या पूर्वी बघा वायुपुत्र संत मुनिवरे शशी म्हणले। वायु तत्सम शब्द आहे, पुत्र तत्सम शब्द आहे, संत तत्सम शब्द आहे, मुनी तत्सम शब्द आहे, मुनिवरे तत्सम शब्द आहे। मग यांचे गुरु कोण होते? वायुपुत्र संत मुनिवरे शशी हे त्यांचे गुरु होते। म्हणजे हे ऋषी अरविंद आपल्या तरुणपणी त्यांच्याकडे शिकायला होते, हे ध्यानात ठेवायचं। आता या शशीला म्हणजे या ऋषी अरविंदाच्या गुरुला एक तरुण कन्या होती, तरुण कन्या किंवा युवती होती। आता कळालं असेल काय झालं असेल, हां थोडक्यामध्ये तुम्ही हुशार आहात तुम्हाला कळते। या गुरुला एक तरुण कन्या किंवा युवती होती, त्या युवतीचं नाव होतं बाळांनो लक्ष्मी। युवतीचं नाव होतं लक्ष्मी, लक्ष्मी। आणि लक्ष्मी बिचारी चांगली होती बरं का, सत्कारी होती, विचारी होती, संस्कारी होती। म्हणजे ही जी लक्ष्मी होती ही संस्कारी होती, सत्कारी होती, विचार करणारी म्हणजे विचारी होती। विचार तिथूनच आला शब्द, विचारी नाही हा विचार तिथूनच आलेला शब्द आहे तो, ठीक आहे। आणि ऋषी अरविंदांना ही लक्ष्मी आवडायला लागली। लक्ष्मीला अरविंद आवडायला लागला, म्हणजे डोळे होते बघाबघी व्हायला पाहिजे ना आवडण्यासाठी, डोळे होते याचा अर्थ। हे एकमेकाला आवडायला लागले, हे कळालं पप्पाला। ज्यावेळेस हा तिच्याकडं बघायचा, तो हिच्याकडं बघायचा, तो ह्या दोघांकडं बघायचा, कळालं आता की माझा शिष्य माझ्याच आश्रमात राहतो, माझ्याच मुलीबरोबर असं करतो, राग येणार कोणाला? त्या शशीला, गुरुला। आणि पहिल्याच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे अंगठा मागला जायचा, गुरुदक्षिणा म्हणून काही मी मागला जायचं। तर त्या शशीनं या अरविंदाला माझ्या मुलीकडं बघतोस काय म्हणून गुरुदक्षिणा म्हणून, गुरुदक्षिणा वेगवेगळे शब्द आहेत बरं का, गुरुदक्षिणा म्हणून नयन नेत्र किंवा चक्षू मागितले म्हणून आंधळा झाला तो। आता कळालं असेल आंधळा का झाला, नयन नेत्र किंवा चक्षू मागितले म्हणून तो अंध कवी झाला, म्हणून तो सृष्टीवर कविता करू शकत होता, कारण त्याने सृष्टी बघितलेली होती पहिलं, ठीक आहे। म्हणजे तो आता आंधळा झाला होता नंतर, आणि यानं डोळे दिले सुद्धा। मी डोळा देशी शब्द आहे, डोळा डोळा देशी आहे, तुम्ही हे लक्षात ठेवायचं। इथं नयन नेत्र चक्षू हे मागितलं म्हणून आपले कवी अंध झालेले आहेत, ओके, म्हणून आपले कवी अंध झालेले आहेत। तरीही लक्ष्मीनं सोडलं नाही। मी पहिलं सांगले लक्ष्मी कशी होती रे, संस्कारी होती, सत्कारी होती, विचारी होती, म्हणजे विचार करणारी होती। लक्ष्मीनं सोडलं नाही, तरी पण लक्ष्मीनं विवाह केला, कारण लक्ष्मीला सत्य माहिती होतं। मग सत्य हा सुद्धा शब्द तुमच्या संस्कृत भाषेमधून आलेला आहे। लक्ष्मीला सत्य माहिती होतं की आपल्यामुळं झाले सगळं, आपल्यामुळं डोळे गेलेत। लक्ष्मीनं त्याच्याबरोबर विवाह केला। आता लग्न करण्यासाठी तारीख ठरवावी लागणार, मग यांच्या लग्नाची तारीख बघा कुठं ठरली, तिथी ठरवावी लागणार। चतुर्थीच्या तिथीला यांचं लग्न ठरलं, मग त्यांच्या लग्नाला पताके लावले गेले, घरावर शुभ लाभ लिहिलं जातं, ओके। त्यांचं लग्न चतुर्थीच्या तिथीला झालं, पताके वगैरे लावले गेले, घरावर शुभ लाभ दिलं गेलं, म्हणजे नेमकं काय? आता हे दोघं पती पत्नी होते, विवाह झाला ना, आता ते दोघं पती पत्नी होते। म्हणजे त्या दोघांना सासू सासरे मिळाले असतील ना, श्वशुर शश्रू, श्वशुर म्हणजे सासरा, श्वश्रू म्हणजे सासू, त्या दोघांना सासू सासरे मिळाले, म्हणजे ते दोघं जण कोणाचे तरी जावई आणि कोणाचे तरी सून झाले। तुमचा अरविंद कोणातरी जावाई झाला, म्हणजे शशीचा, आणि लक्ष्मी कोणातरी सून झाली, म्हणजे जामृत स्नुषा झाले। जामृत म्हणजे जावाई, स्नुषा म्हणजे सून, हे पण ध्यानात ठेवायचं। जामृत पासून जावाई हा तुमचा तद्भव शब्द आहे, हे पण लक्षात ठेवा, ठीक आहे। थोडंसं पुढं जाऊया तुमच्या गोष्टीमध्ये। आता सगळं छान झालेलं आहे, लग्न पण झाले म्हणजे विवाह झालाय, आणि नंतर काही दिवसांनी या दोघांना द्विज शिशुप्राप्ती झाली। द्विज शिशुप्राप्ती झाली म्हणजे दोन लेकरं झाले, आणि ते त्यांना दुग्ध वगैरे पाजून मोठं करत असत। दुग्ध म्हणलं मी, दूध नाही हा, दुग्ध म्हणलं, दुग्ध, दूध हा तद्भव शब्द झाला, ठीक आहे। आणि असाच एक उत्सव समारंभ होता, त्या उत्सवाला, उत्सव हा सुद्धा तुमचा तत्सम शब्द आहे, एक उत्सव होता त्या उत्सवाला, हे सगळी फॅमिली म्हणजे हे सगळं कुटुंब तुमच्या मंदिरामध्ये किंवा देवालयामध्ये गेलं। झालं शेवटकडे वळलो आपण। आता मंदिरामधला प्रत्येक शब्द न शब्द तत्सम शब्द असतो, हे लक्षात ठेवायचं। मंदिरामध्ये किंवा देवालयामध्ये गेले बघा, मंदिर येते। आता मंदिरामधले सगळ्याला सगळे शब्द तत्सम शब्द असतात, एकदा दाखवतो तुम्हाला म्हणजे कळून येईल। मंदिरामध्ये या ठिकाणी तुम्हाला कलश दिसते, कलश तत्सम शब्द आहे, कलश। मंदिरामध्ये ध्वज दिसतो, तत्सम शब्द आहे, दिसायले का पांढऱ्या शाईमध्ये? बघा दिसत असेल तर ठीक आहे, नाही तर मी वाचायलं तसं पण। मंदिरामध्ये तुम्हाला लाल घेऊत आपण, मंदिरामध्ये तुम्हाला या ठिकाणी कलश दिसते, तत्सम शब्द आहे, ध्वज दिसते, घंटा दिसते, मूर्ती दिसते, ईश्वर दिसते, भगवान दिसते, पिंड दिसते, पुजारी दिसते,
त्याच्यानंतर तुमचं अभिषेक होतो, मंत्र होतो, हे सगळ्याला सगळे तत्सम शब्द असतात. आणखीन एक, आपले जास्तीत जास्त मंदिरं नदीच्या काठावर असतात. नदी हा सुद्धा तुमचा तत्सम शब्द आहे, लक्षात ठेवायचं. बघा, ध्वज, कलश, घंटा तत्सम शब्द आहे. मग मंदिराच्या परिसरामधले शब्द आहेत ना, तत्सम शब्द झाले तुमचे ते. हे गेलेत आता मंदिर दाखवले ते, ओके, आपल्या लेकरांना. मूर्ती, पिंड, पंडित, ब्राह्मण, हे सगळ्याला सगळे तुमचे तत्सम शब्द मानले जातात. मी पेन थोडीशी चेंज करतो, ठीक आहे. पुढे बघूयात कोणते कोणते असतात. त्याच्यानंतर रांग, दर्शनाची रांग असते ना, मग दर्शन हा तत्सम शब्द आहे, रांग हा तत्सम शब्द आहे. दर्शनाच्या रांगेमध्ये कोणते कोणते माणसं येतात, तर जनरली दुर्बल माणसं, दुर्धन, म्हणजे ज्यांच्याकडे पैसा नसेल असे येतात पैसा मागायला. काही जण इच्छा पूर्ण झाल्यावर येतात. मग काही दुर्बल माणसं येतात, काही दुर्दशा झालेले, काही निर्धन असलेले, काही निर्बल माणसं देवाकडे येतात, देवा मला पैसा दे, देवा मला बल दे म्हणून वगैरे, ठीक आहे. हे सगळ्याला सगळे तुमचे तत्सम शब्द असतात बाळांनो. पुढं मंदिरामध्ये तुम्हाला आणखीन महत्त्वाचं काय काय दिसते, दीप दिसते. दीप, ह्या दीपचा इकार दुसरा करा, चुकून पहिला झाला या ठिकाणी. ह्या दीपचा इकार पहिला करा रे, दुसरा करा, दुसरा दीप असा आहे ते शुद्ध शब्दामध्ये. दीप, नैवेद्य असते देवाला, नैवेद्य. पुष्प, वृक्ष, झाड नाही, वृक्ष. झाड देशी शब्द आहे, मी वृक्ष म्हणले. दीप असते, नैवेद्य, पुष्प, त्याच्यानंतर वृक्ष. नदी, निर्माल्य, आपल्या देवाचं जे फुलं वगैरे असतात नंतर ते घाण होतात त्याला तुम्ही निर्माल्य असं म्हणता बाहेर काढल्याच्या नंतर, ओके. भजन तत्सम शब्द आहे, भजन. भोजन तत्सम शब्द आहे, कक्ष तत्सम शब्द आहे. आपण बघता बघा, भोजन कक्ष वगैरे. त्याच्यानंतर मंदिरामध्ये कीर्तनं चालतात, तत्सम शब्द आहे. मंदिरामध्ये गाथा वाचली जाते, ज्ञान भेटते तुम्हाला गाथेमधनं. मंदिर पवित्र आहे, तिथं वेगवेगळ्या प्रकारचे कक्ष असतात. भजन कक्ष वेगळा असतो, भोजन कक्ष वेगळा असतो, वादन कक्ष वेगळा असतो. कक्ष हा तत्सम शब्द आहे. जल कुंड तत्सम शब्द आहेत, जल कुंड तत्सम शब्द आहेत, हे लक्षात ठेवायचं. तुमचा भूगोल हा शब्द तत्सम आहे. आता काही शब्द जे या ठिकाणी आलेले नाहीत पण तुमच्या पहिल्या स्लाईडवर आहेत, जे MPSC ला विचारले आहेत मला बघा, तिथं आहेत. तर इथं न आलेलं बघायचं, भूगोल हा शब्द तत्सम आहे. सूर्य हा शब्द तत्सम आहे. चंद्र हा शब्द तत्सम आहे. त्याच्यानंतर तुमचा पूर्ण हा शब्द तत्सम आहे, ओके, हे लक्षात ठेवायचं. मंत्र हा शब्द तत्सम आहे. अभिषेक हा तुमचा तत्सम शब्द आहे, अभिषेक. अग्नी, अग्नी, आग हा तद्भव आहे. अग्नी हा तत्सम शब्द आहे. अग्नी, अग्नी हा तुमचा तत्सम शब्द आहे, हे लक्षात ठेवायचे. हे सगळ्याला सगळे तुमचे तत्सम शब्द आहेत. काही शब्द आता तुम्हाला हे परीक्षेला विचारलेले आहेत, काही तत्सम शब्द तुम्हाला तद्भव शब्दामध्ये होतील. जसं तक्र पासून ताक, तक्र तत्सम आहे, ताक तद्भव आहे. चक्र पासून ताक, ते इथं घेतलं नाही. काही तत्सम शब्द तुम्हाला इथं शिकावे लागतात, काही तत्सम शब्द तुम्हाला तद्भव शब्दाच्या ट्रिकमध्ये शिकावे लागतात. म्हणून तत्सम शब्दाची ट्रिक तुमच्या समोर आली, हे राहू द्या. आणि काही तत्सम शब्द पुढच्या व्हिडिओला तद्भव शब्दामध्ये बघा, दोघाला रिलेट करून मग तुम्हाला तत्सम शब्द सगळ्या सगळे तुमच्या ताटामध्ये वाढलेले असतील. ते वाचायचे, ते बघायचे, पेपरला जायचं, पेपरमध्ये प्रश्न असतो, खाली पर्याय बघायचं, पर्याय डोळ्यानं बघायचं, हातानं गोल करायचं, मार्क 100% मिळण्याची शाश्वती माझ्याकडून असेल. पुन्हा एकदा ती सूचना सुरुवातीला द्यायची, मी शेवटी देत असतो. शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर धन्यवाद. आता आवडला असेल तर ते तुम्हाला माहिती आहे काय काय करायचं असं सगळेच सांगतात, जो सगळा भारत सांगतो, जग सांगतो. ते सबस्क्राईब नावाचं बटन असते काहीतरी इंग्लिशमध्ये, SUB काहीतरी असते, लाईक असते, शेअर असते, ते तुम्ही करू शकता जर तुम्हाला वाटत असेल तर. बाय बाय, टाटा सेव्ह यू, थँक्यू.